सरअ्दुल सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तेबाल है टेंथ मराठी क्वेश्चन आंसर एस सी ई -E आर टी क्वेश्चन बैंक है क्वेश्चन नंबर फोर गद्य आकलन देखेंगे गद्य आकलन प्रश्न चौथा अ एक गुणचार कृति पत्रिकेल प्रश्न चौथा अ मधिल मध्यपुड़े चार लेखन प्रकारापैकी पैकी चार ही लेखन प्रकारा एक एक कृति दिल जी यानी चार लेखन प्रकार रहेंगे उसमें से एक एक कृती पहला रहेगा गद्य आकलन दूसरा जाहिरात लेखन तीसरा बातमी लेखन चौथा कथा लेखन दिलेल्या चार कृतीपैकी एक सोडवणे आवश्यक आहे में से एक छुडाना जरूरी है एक सॉल्व करना जरूरी है प्रस्तुत प्रश्न संचात गद्य आकलन या लेखन प्रकार संबंधात मार्गदर्शन दिले आहे यामध्ये एक उतारा दिला जातो तो नीट वाचून त्यावर आधारित चार प्रश्न तैयार कराए चार प्रश्न अयर करावे कि उत्तर प्रत्येकी एक वाक्यात यानी चार सवाल तैयार करना है जिसका एक जुमले में जवाब आए पहला है उतारा नीट कापूर्वक वाचा यानी जो पैराग्राफ दिया जाएगा उसे समझकर तवज्जो से पढ़िए कहीं वाक्य निवड़ा कि ज्यादा एक वाक्या चार प्रश्न तैयार करता यानी उसमें से कुछ ऐसे जुमले ऐसे वाक्य ढूंढिए जिसका एक प्रश्न का एक जुमले का जवाब तैयार हो सकता है जब प्रश्नांची उत्तरे उताराते प्रश्न तैयार करा उतार उत्तरे उतारात असलेले प्रश्न गृह धरले जात नहीं यानी जो पैराग्राफ में के ऐसे सवाल बनाना है जिसका जवाब पैराग्राफ में मिल जाए प्रश्नाचार शेवटी प्रश्न चिन्ह दिया यानी प्रश्न के आखिर में प्रश्न चिन्ह लगाना है का कोठे कधी केव्हा कोणाला कशाला इत्यादी प्रकारच्या प्रश्नाची रचना करण्याचा नियमित सराव करा निसर्ग महान जादूगर आहे तो अत्कर्य असून त्याचे चमत्कार त्याच्या लीला अगाध आहे निसर्ग हा प्रसन्न रमणीय सौंदर्यशील आहे त्याच्या संगतीत रमताना कळत न कळत आपण खूप गोष्टी शिकतो आपण अंतर्मुख होतो विचार करू लागतो दुथडी भरून वाहणारी नदी उडी घेणारे जलप्रपात वाहता वाहता झरा हे सारे आपल्याला जणू पुढे पुढे जात राहा, असा संदेश देतात समात गंधित करणारे सुगंधी फूल मन रिझवणारा वारा शीतल छाया देणारा व सरळ फळे देणारा वृक्ष आपल्या कृपेची बरसात करणारा मेघ हे सारे आपल्याला देते वा देण्यातला आनंद लोटा हा कान मंत्र देत राहतात पहिला प्रश्न आहे पुढे पुढे जात राहा असा संदेश कोण देतात महान जादूगर कोणाला म्हटले आहे दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न निसर्गाला कोणती विशेषने बहाल केली आहेत चौथा प्रश्न फूल वारा वृक्षमेघ आपल्याला कोणता कानमंत्र देतात प्रश्न पाचवा लीला अगाध असणे म्हणजे काय स्विट्झरलँडमधील हायनाफाल या धबधब्याजवळ थरारक बोटिंग झाले पुढचा प्रवास एंजेलबर्गच्या दिशेने सुरू झाला वनश्रीने नटलेल्या रस्त्यावरून बस पडत होती पुढे डोंगरघाट चढून संध्याकाळच्या सुमारास आम्ही एंजलबर्गमधील टेरेस हॉटेलमधील पोहोचलो या हॉटेलमध्ये मध्ये प्रवेशद्वार मोठे गंमतीचे होते बोगदे वजा दोन चिंचोडी मार्ग आणि दोन लिफ्टमधून वर गेल्यावर आम्ही हॉटेलच्या स्वागत कक्षात पोहोचलो आमच्या सामानाची व्यवस्था करण्यापासून ते स्वागत कक्षातच गरमागरम चहाची सोय असणे आद्या आदर तिथे करणारे आमच्या युरोप दौऱ्यातील हे एकमेव होटल हवेत बऱ्यापैकी गारवा होताच मी व आदित्ये आदित्यने चहा घेतली घेतला आणि आमच्या रूममध्ये गेलो रूमच्या खिडकीतून नयनरम्य देखावा दिसत होता उतार्यातील प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे लेखकांनी थरारक बोटिंग कोठे केले दुसरा प्रश्न आहे लेखक संध्याकाळच्या वेळेस कोठे पोहोचले प्रश्न तिसरा हॉटेलचे प्रवेशद्वार कसे होते प्रश्न चौथा हॉटेलमध्ये चहा कोणी घेतला तिसरा उतारा आहे आईने वासंतीला सर्व प्रकारच्या कामाची सवय लागली लागली तिने तिला स्वयंपाक करावा शिकवी शिकविला त्या दोघी जात्यावर दडणही दडत असत दडताना त्या सुंदर गाणी म्हणत वासंतीची कविता तिच्या गाण्यावर पोचले पोचली आहे आज अपंग वस वासंती स्वतःचे काम करतेच पण शिवाय घरातलीही ती सर्व का सर्व काही करू शकते याचे श्रेय ती आपल्या आईला देते शरीर थकले तरी मनाने थकू नये असे वासंतीची आई नेहमी म्हणे ते तिच्यावर मनावर ठसले होते म्हणून घरापासून दूर असलेल्या विद्यापीठात ती जाऊ शकते तेथील जिने स्वतः चढून एम एच्या वर्गात जाऊन बसते अडचणीवर मात करणे जे नाही त्याबद्दल दुःख न करत बसता मार्ग काढणे ह्यातच माणसाचे माणूसपण आहे दुखाने खचून जाण्याच जाण्यात नाही असेच वासंती समजते पहिला प्रश्न आहे आईने कुणाला सर्व प्रकारच्या कामाची सवय लावली होती दुसरा आईने वासंतीला काय शिकवले तिसरा आई वासंतीला काय म्हणायची चौथा ती कुठल्या वर्गात जाऊन बसायची चौथा उतारा आहे अमेरिकेतल्या धावपळी मागे हे सूत्र आहे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन करायचे आणि विश्रांतीच्या वेळात त्या उत्पादनाचे जास्तीत जास्त जास्त सुख घ्यायचे सामान्य अमेरिकन माणूसमधल्या सुट्टीचा वेळ सोडून दर दिवशी आठ तास काम करतो आणि शनिवार व रविवार या दोन दिवशी संपूर्ण सुट्टी उपभोगतो त्याला पगारही दर शुक्रवारी मिळत असल्याने शनिवार व रविवार या दोन दिवशी त्याची चैन असते पण कामाच्या आठ तासात तो जे काम करतो ते मात्र राक्षसी असते या पद्धतीमुळे कारखान्यात उत्पादन सोडाच पण शेतावरील उत्पादनसुद्धा प्रमाण प्रमाण बाहेर पडले आहे याचे प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे अमेरिकेतल्या धावपडीमागे सूत कोणते दुसरा सामान्य अमेरिकन किती तास काम करतो तिसरा कोणते दोन दिवस अमेरिकेन सुट्ट्या घेतो चौथा कशामुळे उत्पादन वाढले आहे पाचवा पाचवा पॅरेग्राफ आहे विनयशीलतेला साजेस साजेसा शास्त्रीजींच्या वागण्यातला साधेपणा होता त्यांनी स्वतःसाठी दोन सदरे दोन धोतरे आणि एक टोपी याशिवाय जास्त कपडे कधीच वापरले नाहीत अशी त्यांच्या भगिनींने आठवण सांगितली आहे हे सर्व कपडे खादीचे असत सोळा ते अठरा तास ते काम करीत असत कामात ते कितीही व्यग्र असले तरी ठरलेलं काम त्यांच्या लक्षात असत त्यांचा स्वभाव अतिशय शांत होता जेव्हा शपथविधीला जायचे होते तेव्हा शास्त्रीजी अशांतपणे कामकाज पाहत होते शास्त्रीजींच्या लक्षात आहे की नाही अशी शंका वाटून बिचाऱ्या सेक्रेटरीची मात्र सारखी चुडचूड चालली होती धीम्या स्वभावाचे शास्त्रीजींच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात काही भावदर्शन नव्हते ठरलेली वेळ होताच हातातले काम एखाद्या यंत्राप्रमाणे थांबले शास्त्रीजी जागल जा... जाग जागचे उठले बाहेर पडले आणि राष्ट्रपती भवनाकडे चालत निघाले शपथविधीसाठी असे शांत आणि वक्तशीर वागणारे शास्त्रीजी होते याचे प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे शास्त्रीजी किती तास काम करीत ता असत दुसरा शास्त्रीजीचा स्वभाव कसा होता तिसरा शास्त्रीजीच्या चेहऱ्यावर काय दिसत नसे चौथा प्रश्न आहे शास्त्री जी किती कपडे वापरत असत उमेद आहे हमारा वीडियो पसंद आया होगा अगले में दुबारा मुलाकात होगी खुदा